नमस्कार। संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल तळण कोकोनट पुरी। चला तर मग करूयात आता रेसिपीला सुरुवात। आपण घेतले एक वाटी गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून रवा, बारीक रवा, मोहनासाठी तेल घेतले, चवीनुसार मीठ घेतले, इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि 4-5 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, थोडंसं आलं आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता खोबरं आणि मिरची, जिरे, लसूण, आलं याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। ती आता आपण करून घेऊयात आणि मग सगळं मिक्सिंग करूयात। हे सगळं आता आपण नारळाची पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही तसंही पेस्ट न करता घालू शकता, पण आता आपल्याला मळायला पाणी लागेल म्हणून आपण पाणी घालून याची नारळाची पेस्ट केलेली आहे। आणि याची पण पेस्ट, आलं लसूण मिरचीची पेस्ट पण तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये, या वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात 2 टेबलस्पून मैदा आणि हे वाटलेलं वाटण, आणि ही पेस्ट घालूयात। हे चवीनुसार मीठ घालूयात, ही कढीपत्त्याची पानं अशी तोडून घालूयात, तेल घालूयात 1 टेबलस्पून, हिंग घालूयात थोडासा, 1/2 चमचा, आणि हे आता मिक्स करून घेऊयात। पुरीला आता मस्त अशी खोबऱ्याची टेस्ट येणार आहे। हे मळून घेऊयात पीठ। खोबऱ्याच्याच पाण्यात, अर्धी वाटी पाण्यात आपलं पीठ मळून झालेलं आहे। याला वेगळं पाणी लागलेलं नाही। थोडंसं तेलाचा हात घेऊन पीठ आता आपण 10 मिनटं भिजू देऊयात, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे। झाकण ठेवूयात। 10 मिनटं झालेली आहे, पीठ भिजलं का ते बघूयात। छान पीठ भिजलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून छान थोडंसं गळून घेऊयात। छोटे छोटे गोळे करून मी आता हे सगळे असे छोटे छोटे गोळे करून घेते। गोळे करून झालेले आहेत। आता आपण पुरी लाटून घेऊयात। या साहित्यात आपल्या 17 पुऱ्या झालेल्या आहेत। तुम्ही या पुऱ्या प्रवासातही नेऊ शकता किंवा मुलांना डब्यातही देऊ शकता। या 2-3 दिवस छान राहतात। नाश्त्यातही तुम्ही खाऊ शकता। आपल्या लाटून झालेले आहे अशा लाटायच्या पुऱ्या, आणि तेलही आपलं आता गरम झालेलं आहे। आपण तळून घेऊयात। आपण आता पुऱ्या तळून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे।
स्लो टू मीडियम गॅसवर आपल्याला पुऱ्या तळायच्या आहेत. पुऱ्या मस्त अशा टम्म फुगायला लागलेल्या आहेत. पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत. आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात. सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता आपण सर्व करूयात. मस्त आलेल्या आहेत पुऱ्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त राहा.